साहेब पाच राज्यांचे चार राज्यांचे निकाल हाती येत आहेत, त्यामध्ये भाजप पुन्हा एकदा मुसंडी मारताना चित्र आता तुर्तास तरी पाहायला मिळत आहे निकालाकडे. तुम्ही असं की साधांचा याच्यापेक्षा वेगळा निकाल लागेल अशी माहिती आमची नव्हती. आणि त्याची दोन तीन कारण आहेत. एक तर असं आहे की दोन ठिकाणी भाजपचं राज्य होतं आणि तिथं अधिक लक्ष केंद्रित केलं. मुख्यतः राजस्थानचा प्रश्न होता, पण राजस्थानमध्ये काँग्रेस सत्तेवर 5 वर्षे होती आणि 5 वर्ष सत्तेवर राहिल्याच्या नंतर पुन्हा एकदा नवीन लोकांना संधी द्यावी असा एक मूळ राजस्थानचा होता असं आमचं फिरी दाखवत. आणि त्याला साधेचा अशा प्रकारचा निकालाचा चेन आता दिसतो आहे. हा चेन मी असं म्हणतो कारण काही ठिकाणी आता उदाहरणार्थ तेलंगणा, की तेलंगणाच्या बाबतीत पहिल्यापासून एक असं चित्र दिसत होतं की ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्याच हातात ते राज्य जाईल. पण राहुल गांधींची एक जाहीर सभा ही जी हैदराबादला झाली आणि त्याची उपस्थिती पाहिल्याच्यानंतर आम्हा लोकांची खात्री झाली की इथं परिवर्तन होईल आणि तशा प्रकारचा चेन त्या ठिकाणी आता दिसतं. या सभेचं अंतिम मला असं वाटतं की 5-5:30 भाष्य केलेलं बरं होईल. पण ही गोष्ट मान्य केली पाहिजे की याच्यामध्ये बीजेपीचा अनुकूल असा चेन दिसतो आहे. बाबा साहेब आपको हिंदी में पूछना चाहता हूँ, क्या इंडिया एयरलाइंस कम पड़ी इसमें? जो 5 राज्यांचा निकाल पाहता ती ठिकाणी बीजेपी आलेला आहे, एका ठिकाणी काँग्रेसने असा आरोप केला आहे की ही युवकचा विजय आहे आणि हा निकालचा कल लोकसभेला दिसू शकतो का? असं म्हणतात पण त्याची माहिती माझ्याकडे नाही. तुम्ही म्हणता ही तक्रार माझ्याही करणार आली, पण त्याची ऑथेंटिक इन्फॉर्मेशन जोपर्यंत माझ्याकडे नाही तोपर्यंत सर्व यंत्रणेला मी एकदम जोर देणार नाही. काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी जी काय असेल त्याचा परिणाम असा दिसतोय का? ह्या सगळ्या खरं सांगायचं मी काय चर्चा एकाही राज्यात गेलेलो नाही आणि त्यामुळे मी ते सांगू शकणार नाही. असं वाटत नाही. उद्याच्या मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता इंडिया अलायन्सची बैठक आम्ही बोलवलेली आहे खडगेंच्या घरी आणि त्या ठिकाणी आम्ही या सगळ्या गोष्टीचा अनालिसिस करू. त्याच्यापेक्षा त्या राज्याच्या जाणकार लोकांची फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन ही आम्हाला घ्यायची, ती आम्ही त्या ठिकाणी घेऊ आणि नंतर आमचा सामुदायिक व्ह्यू काय तो त्या ठिकाणी सांगू. सर, 3 राज्यांचं निकालामध्ये भाजपला मोठं यश मिळताना दिसतंय आणि आता पुन्हा एकदा ईव्हीएमची चर्चा सुरू झालेली आहे सोशल मीडियामध्ये आणि आताही काँग्रेस भवनमध्ये दिल्लीच्या काँग्रेस भवनच्या बाहेर ईव्हीएम बंद करा अशा पद्धतीची घोषणाबाजी केली जाते. मी असं आत्ताच उत्तर दिलं की हा प्रश्न मांडायचो निवडणुकीचा निकाल लागायच्या आधी आम्हाला सांगितलं होता, पण माझ्याकडे ऑथेंटिक माहिती नाही आणि ऑथेंटिक माहिती असल्याशिवाय सर्व यंत्रणेच्या बाबतीत एकदम भाष्य करणं योग्य वाटत नाही. साहेब या निकालानंतर मोदींची जादू अजून कायम आहे असं वाटतं? असं नाही, असं बघावं लागेल कारण आत्ता सुरू आहे आणि हे साधारणतः 6 वाजल्याच्या नंतर सांगता येईल. साहेब, राज्य मागासवर्ग आयोगाच्या एका सदस्याने आज राजीनामा दिला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्या समाजाची एकत्रित मोजणी झाली पाहिजे, अत्यंत मराठा समाजाची नाही झाली पाहिजे, त्यावर आपल्याशी काही चर्चा झाली असं म्हणून. आम्हा सगळ्यांची मागणी अशी आहे की सर्व देशामध्ये जास्त नाही जनकारणांना ही होण्याची आवश्यकता आहे. ती जर झाली तर वस्तुस्थिती काय आहे ते समजेल एक, आणि त्याच्यामध्ये जो वर्ग ज्याला आरक्षणाच्या संबंधीची आवश्यकता आहे पण तो त्या आरक्षणाच्या यादीमध्ये येत नाही त्याही लोकांचं चित्र हे जात न्याय जनगणना केल्याच्या नंतर स्पष्ट होईल आणि तिथं न्यायाची भूमिका घेता येईल. ज्या ग्रस्तांचा तुम्ही उल्लेख केला ते ग्रस्त तेच जर असेल
तिथे मला काल भेटली होती. त्यांचं निवेदन त्यांनी मला दिलं आणि त्यांचा अर्ज एकच होता की जात निहार करणारा करा आणि त्यानंतर पुढचे निर्णय घ्या. पॉईंटच आहे की सतत सतत म्हणजे याच्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवली. त्या बैठकीला मी लढाई निमंत्रित केलं होतं आणि त्या ठिकाणी आम्ही एक भूमिका घेतली की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. हे देत असताना दुसऱ्याच्या ताटातलं काही काढून द्या अशा प्रकारची काही भूमिका नाही. त्याला पर्याय दुसरे आहे. आपण जे अन्य घटक आहेत त्यांच्या हिताची जपणूक करू आणि मराठा समाजाला न्याय देऊ. तशा प्रकारचा निर्णय हा केंद्र सरकारने घ्यावा असा आग्रह आम्ही काही लोकांनी त्या ठिकाणी मांडला. तसा ठराव आम्ही केला. साहेब, बी आर एस पक्षविस्ताराच्या गडबडीत स्वतःच्या हातातील राज्य घालवून बसले असं चित्र पण वाटलं का? ते आता मी सांगितलं फार लवकर होतं. सहा सातच्या नंतर चित्र काही साहेब अजित दादा तुम्हाला आरोपी करून स्वतःची प्रतिमा स्वच्छ करून पाहतायत. सगळं खापर तुमच्यावर फोडत आहेत. अजित दादांना नेमक्या काय काय अपेक्षा होत्या? तुम्ही काय द्यायला कमी पडला नेमकं ते तुम्ही सांगा. असं की मी तुम्हाला सांगितलं याच्या एकाही राज्यात मी गेलेलो नाही, एकाही निवडणुकीत सहभागी झालेली नाही. त्यामुळे मला फॅक्च्युअल परिस्थिती माहिती नाही. उद्या मी सहाला मुंबईत दिल्लीमध्ये बसणार आहे. एक दोन दिवसाच्या दिल्लीच्या बैठकीच्या नंतर मी सगळ्या देशाचं चित्र तुम्हाला सांगू शकेन. अजित पवारांनी एक आरोप असा केला होता की काही पक्ष स्वतःला सेक्युलर समजतात आणि दुसऱ्यांना जातीयवादी समजतात. काय याच्यावर तुमचं मत आहे की राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल? आम्ही आमच्या फक्त सांगू शकतो, काँग्रेस असेल सांगू शकतो. आम्ही धर्मनिरपेक्ष विचाराचे लोक आहोत आणि ते आज नाही, गेले 50 वर्ष आम्ही त्या पद्धतीने जातो आहोत. त्यामुळे त्याची चिंता आम्हाला नाही. इतर कोणाच्या बाबतीत त्यांनी म्हणलं असेल तर तुम्ही स्वतः खुलासा त्यांच्याकडनं घ्या. सर, सातारा लोकसभेचा उमेदवार अजित पवारांनी विरोधात उजव्या बाजूचा दंगल पकडणार का डाव्या बाजूचा? असं आहे की लोकसभा याची निवडणूक ही तर प्रत्येक राज्यात होणार आहे. महाराष्ट्रात कुठल्याही राजकीय पक्षाने कोणत्याही मतदारसंघात निवडणूक लढवायचा आग्रह केला तर तो त्यांचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे. त्याच्याबद्दल आम्हाला काही भाष्य करायचं नाही. राहता राहिला प्रश्न राष्ट्रवादी पुरता. राष्ट्रवादीच्या वतीनं आमचे जे सगळे सहकारी त्यांना विश्वासात घेऊन आमचे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे चर्चा करतील, त्यांच्या सूचना आमच्याकडे देतील आणि त्या सूचनेतून ही जागा राष्ट्रवादी लढेल आणि सातारा जिल्ह्याच्या जनमानसावर आम्हा लोकांचा विश्वास. आपले जुने सहकारी छगन भुजबळ राज्यामध्ये जातीयतेढ निर्माण होईल अशा पद्धतीचे वक्तव्य करतायत. ओबीसी मेळाव्यामध्ये हातपाय काढण्याची भाषा होती. तर या सगळ्या एकंदर परिस्थितीकडे राज्याच्या आपण कसं बघता आणि याच्या मागे भाजप आहे असं वाटतं का आपल्याला? याच्यामध्ये सगळं ही जी काही उद्योग सुरू आहेत याच्यामध्ये भाजपचा काही ना काही हात आहे असा एक समज लोकांच्यात आहे असं छापूनही आलेली आहे. स्वच्छ अशी गोष्ट अशी दिसते की एका बाजूनं काही वर्ग अनेक वर्णापासून वर्षापासून आरक्षणाची मागणी करतात आणि दुसरे काही वर्ग त्यांना चिंता आहे की हे आरक्षण दिलं जाईल पण त्याचा धक्का आम्हाला दिसेल. त्यामुळे आमच्या सगळ्यांचा दृष्टिकोन हा आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अन्य कुणाच्या ताटातलं काही न घेता मराठा समाजाला त्या ठिकाणी न्याय द्यावा. अन्य जे घटक आहेत त्यांच्या हिताची जपणूक करावी आणि तसा मार्ग काढणं शक्य आहे. त्यासाठी काही गोष्टी पार्लमेंटपर्यंत जाऊन कराव्या लागतील. त्याच्या सूचना आम्ही राज्य सरकारला दिल्या. आम्ही सेशन सुरू होते त्यावेळेला याच्यात पुढं काय होतं याचं आमचं लक्ष आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावर वेगवेगळ्या समाजाचे आंदोलन सुरू आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर वेगवेगळ्या समाजाचे आंदोलन सुरू आहेत, त्यामुळं मूळ जो विषय आहे शेतकऱ्यांचा किंवा विकासाचा तो विषय बाजूला पडतोय असं वाटतं का? एक गोष्ट खरी आहे की सामान्य लोकांच्या समस्या अनेक प्रश्न आहेत, विशेषतः राज्याच्या काही भागामध्ये आता दुष्काळी स्थिती, काही राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली. कालच मी नाशिकच्या लोक माझ्याबरोबर होते आणि सर्वांचे नुकसान किती झालेलं आहे याची सविस्तर माहिती आकडेवारी फोटोग्राम त्यांनी दिले. या सगळ्या प्रश्नाकडे अतिशय वाटकाने लक्ष द्यायची गरज आहे. ही गोष्ट खरी आहे की ही जी दुसरी आंदोलनं होतात त्याच्यामुळं या मूलभूत महत्त्वाच्या समस्या थोड्या वाजून जातात. केंद्र सरकार राज्य सरकारने या दोन्ही कामात लक्ष घातलं पाहिजे आणि ते लक्ष घालण्याची तयारी त्यांची असेल तर आम्ही विरोधासाठी विरोध ही भूमिका घेणार नाही. राज्य आणि केंद्राला सुद्धा याच्यात आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. सर, राज्यांच्या निकालानंतर देशात मोदींशिवाय पर्याय नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे, ते ठीक असं की जे एखादा एखाद्या विचाराशी आणि एखाद्या पक्षाची जवळी ज्यांची असेल तर त्यांचे त्याला साजेलशी प्रतिक्रिया त्यांच्या येणार आम्हाला असं वाटत नाही. माझा हिंदीतला प्रश्न, आमदार मकरंद पाटील दिवाळीला येऊन तुम्हाला भेटले, त्यांचा प्रवास सुरू झाला आहे का काय वेगळ्या गोष्टीसाठी? तुम्ही विचारलं पाहिजे. काही लोक मला भेटणं हे काही नवीन गोष्ट नाही, ही कदाचित तुम्हाला भेटल्यामुळं आम्हाला आमच्या मनात ते तुमच्याशी संधान सांगून आहेत का किंवा त्यांना काय अपेक्षा भंग तिकडे झालाय का? त्यांचं मी काही त्यांच्याशी हा विषय ते राजकारण बोललेलं नाही, ते निरदर्शी येतात त्याप्रमाणे आले, त्यांच्या सद्भावना त्यांनी व्यक्त केल्या. आम्ही बघतोच पुढे काय चाललं या सगळ्या लोकांचं. साहेब महायुतीमध्ये एक तो बात साफ हो रही है कि इस चुनाव में देश के कोई इम्पोर्टेंट राज्य में एक अलग तरह का जनता का डिसीजन आएगा ऐसा इंप्रेशन लोगों का था. कुछ लोग हमारे साथी ये भी कहते थे कि राजस्थान वहाँ कांग्रेस को समर्थन नहीं मिलेगा क्योंकि पिछले 5 साल उन्होंने वहाँ हुकूमत की और बाकी दो राज्यों में थोड़ी बहुत संभावना है. ये जो असेसमेंट था असेसमेंट के मुताबिक आज रिजल्ट आए हैं ये फाइनल नहीं है. मुझे लगता है 6 बजे तक नक्शा क्लियर हो जाएगा तब इस पर बात करनी ठीक होगी. जी, इसका इम्पैक्ट 2024 के चुनाव में लोकसभा पर होगा ऐसा दिखता है? मुझे लगता नहीं, मुझे समझा अभी महाराष्ट्र महाराष्ट्र में मुझे पूरा विश्वास है यहाँ भारतीय जनता पार्टी और उनकी सरकार की हुकूमत आएगी नहीं. यहाँ लोगों में परिवर्तन का मूड है, ये मेरा ऑब्जर्वेशन इस राज्य का है क्योंकि मैं यहाँ देखता हूँ बाकी राज्य में हमें क्या नहीं. मोदी की लहर बिल्कुल नहीं दिख रही महाराष्ट्र में, अभी देखेंगे क्या होता है. सर, या सरकार निकालानंतर आता इंडिया आघाडीला पीएम पदाचा चेहरा नक्की करण्याची गरज आहे हे काय आम्ही चर्चा केली हा विषय आमच्या पुढे आज नाही. आमच्या पुढे एकच आहे की पर्याय द्यायचा, एकच त्यांनी पर्याय कसा देता येईल आणि या चमत्कारिक प्रवृत्ती आहेत त्यांना बाजूला कसं साधायचं त्यासाठी एकत्रित येण्याच्या संबंधीची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी आत्ताच सांगितलं उद्याच्या मंगळवारी 6 वाजता खरगेंच्या घरी या प्रश्नाचा विचार करायला आम्ही सगळे बसणार आहोत. साहेब महायुतीमध्ये त्यांनी जागा वाटपास जवळजवळ सूत्र निश्चित केलेलं आहे, त्यात अजित पवारांनी सातारा बारामती रायगड या जागा निश्चित केल्या जागा वाटप आणि आमची अजून चर्चा झाली नाही आणि त्याच्यानंतर बसणारची गोष्ट खरी प्राथमिक आमची चर्चा व्हावी असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि शक्यतो 5 दिवसाचं सेशन ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी आमच्या सगळ्यांची उपस्थिती दिलीच असेल
ते तिथं बसणं सोयीचं आहे असा निकाल आणि 45 जागा बीजेपीला लस दावा केला त्याची तयारी पूर्ण झालेली आहे. आणि तसं दुसऱ्या पक्षाचं काय सांगणार नाही, पण आपण आपली तयारी पाहिजे ना अशी. आमची चिंताच करतो असं असं आहे की सातारा लवसर सुद्धा लोकांनी होतं ती दिवशी, त्यामुळे काही सांगायची गरज नाही लोक काय करतात. ज्या मतदारसंघातले नेते साहेब आपल्याला सोडून अजितदादांच्या गटात गेले तिथं आपण नवे चेहरे कोण कुठले देणार पलटणाची नावं सांगू देणार हे नक्की आणि निवडून आणणार हे नक्की. काल जयंत पाटील पुण्यात भाषण करताना म्हणले की 14 ते 15 जागा आम्ही लोकसभेच्या लढवणार, तर तसं काही सूत्र ठरलंय असं की इन्फॉर्मली जयंत साहेब काही लोकांशी बोलतात माझ्याशी बोलले शेवटी महाराष्ट्रात 48 जागा आहेत. आमची इच्छा आहे, मी फायनल डिसिजन सांगत नाही कारण अजून तो झाले नाही. आमची इच्छा अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याचं नेतृत्व शरद पवार व्यवस्थित करतात, दुसरा काँग्रेस पक्ष आणि त्याचा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष हे तिघही एकत्र बसून आम्ही उद्याच्या निवडणुकीला सामोरे जावं. आणि हे करत असताना आम्हाला काही जाव्या मित्रांची इच्छा आहे आमच्यावर काम करायची, उदाहरणार्थ भारतीय शेतकरी कामगार पक्ष किंवा जावे उजवी कमी या सगळ्यांच्यावर आम्ही डायलॉगची प्रोसेस करावी अशी इच्छा आहे. व्यक्तिगत माझं मत या बाबतीत अनुकूल आहे, पण हा निकाल एकटा घेऊ शकत नाही. सरकारांच्यावर बसून आम्ही घेऊ आणि या रस्त्याने आम्हाला जायची इच्छा आहे. इथं महायुतीने आता दावा केला आहे, म्हणजे अजितदादांनी दावा केला आहे की इथे राष्ट्रवादीचा उमेदवार उभा करणार, त्यामुळं उदयनराजेंची कदाचित गोची होऊ शकते, नाराज होऊ शकतात, त्यांना पुन्हा तुम्ही राष्ट्रवादी इतर पक्षांनी कुणाला उभा करायचा हा त्यांचा अधिकार, त्याचं भाष्य करायचं कारण नाही. आम्ही आमचा उमेदवार करून उभा करणार आहोत, कुणाला घेऊन करणार आहोत आणि निवडून कसा आणणार आहोत हाच प्रश्न आमच्या पुढे, बाकी प्रश्नात आम्ही लक्ष द्यावं. साहेब त्याचा प्रश्न असा होता की उदयनराजेंना राष्ट्रवादीत घेणार का, तुमच्याकडे काही दिले नाही अधिकच राहत नाही, पण मन लागत नाही कुठं कुठं लागत नाही याची खासगीच माहिती मला द्या. आवडलं मला. थँक्यू सर.